अर्थसंकेत महाराष्ट्र आर्थिक उन्नतीकडे। शेअर बाजार अस्थिर। निफ्टी निर्देशांक 1.55 अंकांनी खाली तर सेन्सेक्स 30.13 अंकांनी वर। सुरक्षा अधिभारामुळे रेल्वे तिकिटांचे दर वाढणार। वस्तू आणि सेवा करातून अत्यावश्यक वस्तू आणि धान्य यांना वगळण्याचा निर्णय। जीवनावश्यक वस्तू होणार स्वस्त। राज्य सरकारने पेट्रोलवर वाढवला प्रति लिटर 2 रुपयांनी अधिभार। ॲक्सिस बँकेने गृहकर्जांचे दर 0.30% कमी केले। ग्रासिम इंडियाला चौथ्या तिमाहीत 1063 करोड रुपयांचा नफा। मुथूट फायनान्सला चौथ्या तिमाहीत 322 करोड रुपयांचा नफा, नफ्यात 22% वाढ। IDBI बँकेला चौथ्या तिमाहीत 3200 करोड रुपयांचा तोटा। ॲडलवाईज फायनान्शियल सर्व्हिसेसला चौथ्या तिमाहीत 170 करोड रुपयांचा नफा, नफ्यात 40% वाढ। NSEमध्ये ITC, येस बँक, ॲक्सिस बँक, स्टेट बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर तेजीत। BSEमध्ये GMDC, CESE, अदानी ट्रान्समिशन, KEC, कोलगेट पामोलिव तेजीत। mahabrand.arthsanket.in वर आपल्या आवडत्या ब्रँडला मतदान करा। बिकम अ प्रो, मनी विल फ्लो, अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी। एकदा अवश्य भेट द्या गुहागर येथील ग्रीन एकोला। भेट द्या अर्थसंकेतच्या वेबसाईटला अर्थसंकेत.in, तसेच अर्थसंकेत TV या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।